नमस्कार, रेणुकास किचन मॅजिक मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत टूथ टियरचा ॲनिव्हर्सरी केक 1 किलो मध्ये कसा तयार करायचा आहे, आणि ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने। चला तर मग वेळ न घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। टूथ टियर ॲनिव्हर्सरी केक तयार करण्यासाठी मी सगळ्यात अगोदर इथे 7 इंचाचा केक टिन घेतलेला आहे, आणि दुसरा बेस तयार करण्यासाठी 5 इंचाचा स्टीलचा डबा घेतलेला आहे। तर हा बेस मी 7 इंचाच्या केक टिनमध्ये 200 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन बेक करून घेतलेला आहे, आणि 5 इंचाच्या डब्यामध्ये सुद्धा मी 200 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हा बेस तयार करून घेतलेला आहे। दोन्ही बेस तयार करायच्या वेळेस मी त्यामध्ये 2 ते 3 थेंब रोज एसेन्सचे आणि पान मसाला टाकलेला होता। तर या खालच्या बेसमध्ये मी पान मसाला नाही टाकलेला, फक्त रोज एसेन्स टाकलेला आहे। याच्या आता आपल्याला लेयर्स कट करून घ्यायचे आहे। तर लेयर्स कट करण्यासाठी अगोदर चाकूच्या मदतीने अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे, आणि मग त्यामधून धागा टाकत तो धागा विरुद्ध दिशेने ओढत व्यवस्थित लेयर्स कट करून घ्यायचे आहेत। हा दुसरा स्पॉन्जसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। तर मी इथे धाग्याने न करता डायरेक्ट माझ्याकडे ब्रेड नाईफ आहे, या ब्रेड नाईफने कट करणार आहे हा स्पॉन्ज। दोन्ही स्पॉन्ज हे मी 2 लेयर्समध्येच कट केलेले आहेत। आमच्या कस्टमरला हा केक पान फ्लेवरमध्ये हवा होता, त्यामुळे मी यामध्ये रोजेसेस टाकून हे बेस तयार केलेले आहेत। तुम्हाला ज्या फ्लेवरचा केक बनवायचा आहे तुम्ही त्या फ्लेवरचा इसेन्स टाकून हे बेस तयार करायचे आहेत। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सोबतच दिलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओज मिळत राहतील। तर अगोदर मी लहान डब्यात शिजवून घेतलेला जो बेस आहे याला आयसिंग करणार आहे। तर आयसिंग करण्यासाठी सगळ्यात अगोदर मी शुगर सिरप तयार करून घेतलेला आहे। शुगर सिरप तयार करण्यासाठी 1/2 वाटी पाणी, त्यामध्ये 2 चम्मच पिठी साखर आणि 2 ड्रॉप्स रोज एसेन्सचे टाकलेले आहेत। व्यवस्थित ही लेयर शुगर सिरपने सोक करून यावर व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे। व्हिपिंग क्रीम लावण्यासाठी मी ती पॅकिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे, आणि अशा प्रकारे ती लेयरवर लावून घेत आहे। व्हिपिंग क्रीम लावून घेतल्यानंतर ती स्पॅचुलाच्या मदतीने आपल्याला प्लेन करून घ्यायची आहे। या पद्धतीने खूप इझिली व्हिपिंग क्रीम लेयरवर लावता येते। लेयरवर टाकण्यासाठी मी इथे हा बंगाली पान मसाला घेतलेला आहे। जर तुमच्या इथे हा पान मसाला नाही मिळाला तर तुम्ही रेडीमेडचं बिना सुपारीचं गोड मसाल्याचं पान आणून ते मिक्सरमधून क्रश करून सुद्धा या लेयरवर लावू शकता। हा पान मसाला लावून झाल्यानंतर यावर आपल्याला सेकंड लेयर ठेवायची आहे, आणि ही सेकंड लेयर आपल्याला उलटी ठेवायची आहे यावर, आणि यावरसुद्धा आपल्याला शुगर सिरप लावून घ्यायचं आहे। आता हा पूर्ण केक आपल्याला व्हिपिंग क्रीमने कव्हर करून घ्यायचा आहे। त्यासाठी सगळ्यात अगोदर त्याच्या साईड्समध्ये व्हिपिंग क्रीम भरून साईडने प्लेन करायचं आहे, आणि मग त्यानंतर वरच्या साईडने व्हिपिंग क्रीम लावून प्लेन करून घ्यायचं आहे। जर तुम्ही बिगिनर आहात तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही अशा प्रकारे पॅपिंग बॅगनेस व्हिपिंग क्रीम लावून केक प्लेन करा, कारण याने खूप इझी जातो केक प्लेन करणं, आणि व्यवस्थित अशी क्रीम सगळीकडे पसरवता येते। केक पूर्णपणे प्लेन करून घेतल्यानंतर मी यावर स्क्रॅपरने डिझाईन करून घेत आहे। हा केक आता अलगदच स्पॅचुलाच्या मदतीने उचलून मी केक बोर्डवर ठेवून घेत आहे, आणि हा केक आता आपल्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे। आता हा मी इथे 1 किलोचा केक बेस घेतलेला आहे, आणि यावर मी मोठा जो केक आपण बेक करून घेतलेला आहे हा आयसिंग करून घेणार आहे। आयसिंग करण्याअगोदर मी केक बेसवर थोडी व्हिपिंग क्रीम लावून घेतलेली आहे, जेणेकरून आपला केक हलणार नाही। ही लेयर आता व्यवस्थित शुगर सिरपने सोक करून यावर पायपिंग बॅगने व्हिपिंग क्रीम लावून ती स्पॅचुलाने प्लेन करून घ्यायची आहे, आणि मग त्यानंतर यावर आपल्याला पान मसाला टाकून घ्यायचा आहे। यापुढचा केक तुम्हाला कुठला पाहायला आवडेल हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खूप मेहनतीने बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला 1 लाईक तर नक्कीच द्या। पान मसाला टाकून झालेला आहे, यावर आता आपल्याला सगळ्यात वरची लेयर ही उलटी करून ठेवायची आहे, आणि यावरसुद्धा शुगर सिरप लावून घ्यायचा आहे। आता हा पूर्ण केक आपल्याला क्रीमने कव्हर करून घ्यायचा आहे। तर अगोदर साईडने आपल्याला क्रीम लावून केक साईडने प्लेन करून घ्यायचा आहे, आणि मग त्यानंतर वरच्या साईडने क्रीम लावून वरच्या साईडने प्लेन करायचं आहे। आणि जसं की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्येच दाखवते, मी दरवेळेस एका वापरात नसलेल्या ATM कार्डच्या मदतीने केक प्लेन करून घेत असते। तर हा केकसुद्धा मी पूर्णपणे प्लेन करून घेतलेला आहे, आणि एका स्क्रॅपरच्या मदतीने यालासुद्धा मी डिझाईन करून घेतलेली आहे। हा केकसुद्धा आपल्याला थोड्या वेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे।
केक वर टाकायचं जेल तयार करण्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये 2 ते 3 चम्मच न्यूट्रल जेल घेतलेला आहे आणि यामध्ये 2 चम्मच पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे मी हा रुबी रेड कलर घेतलेला आहे, जेल कलर आहे हा, आणि याचे आपल्याला 2 ते 3 ड्रॉप्स न्यूट्रल जेलमध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दोन्ही केक्स व्यवस्थित फ्रीजमध्ये सेट झालेले आहेत। आता हा छोटा केक आपल्याला एक स्पॅचुला आणि ब्रेड नाईफच्या मदतीने व्यवस्थित असा सेंटरमध्ये ठेवून घ्यायचा आहे। तर हा छोटा केक मी मोठ्या केकवर सेंटरमध्ये व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे। यावर आता आपण जेल टाकून घेऊया। तर मी एका पायपिंग बॅगच्या मदतीने यावर जेल टाकून घेत आहे आणि ATM कार्डच्या मदतीने हे जेल व्यवस्थित असं स्प्रेड करून घेत आहे। खालच्या साईडने सुद्धा अशाच प्रकारे पायपिंग बॅगने जेल टाकून त्यावर ड्रिपिंग करून घ्यायची आहे काठाने। दोन्ही केक्सवर जेल टाकून मी ड्रिपिंग करून घेतलेली आहे। आता याच्या काठाने मी स्टार नोझलने बॉर्डर काढून घेत आहे। तर ही बॉर्डर मी खालच्या आणि वरच्या दोन्ही साईडने काढून घेतलेली आहे। रोज नोझलने रोजेस काढून मी इथे वरच्या साईडने केकवर 3 रोज फ्लावर्स ठेवलेले आहेत आणि त्यावर गोल्डन स्प्रे केलेला आहे। सगळ्यात शेवटी मी इथे स्प्रिंकल्सने केक डेकोरेट करून घेतलेला आहे आणि रोजेसच्या बाजूला लीफ नोझलने पानंसुद्धा काढून घेतलेली आहेत। आपला केक हा खूपच ब्युटिफुल आणि अट्रॅक्टिव्ह असा दिसत आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।